सीबीआई, ईओडब्ल्यू, प्रधानमंत्री और गृह मंत्री आज मेरा ये जो स्पीच है वहां बैठकर सुन रहे हैं, मुझे मालूम है। ये जो है अभी किरीट सोमैया ना, क्या उसका नाम, हाँ, वो बोलता है कि राकेश वाधवान एक भयंकर मानुस है, उसने भ्रष्टाचार किया है, पीएमसी बैंक घोटाला किया है, लोगों का पैसा डुबाया है। अब मैं पूछना चाहता हूं भाई, ये निकॉन इंफ्रा कंस्ट्रक्शन कंपनी किसकी है? निकॉन इंफ्रा कंस्ट्रक्शन कंपनी किसकी है? ये कंपनी किरीट सोमैया की है, उसका फैमिली की है, नील किरीट सोमैया की है, और वो राकेश वाधवान का पार्टनर है। निकॉन इन्फ्रासाठी पीएमसी बैंक घोटाळ्यातल्या पैशाची गुंतवणूक करून हजारो कोटी रुपयाचा प्रकल्प त्याने मौजे गोखिवरे तालुका वसईत उभारलेला आहे, हे मी पुराव्यासह सांगतोय। पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टरमाइंड एचडीआयएलचा राकेश वाधवानशी यांचा थेट आर्थिक संबंध आहे। पीएमसी बँक घोटाळ्यातला प्रकरणात ब्लॅकमेल केलं यांनी, आणि वाधवानकडून कोट्यवधी रुपयाची जमीन, यांनी आपला एक फ्रंटमॅन आहे लाडाणी म्हणून, त्याच्या नावावर घेतली, आणि प्लस कॅश पण घेतली यांनी। ही कॅश 80 ते 100 कोटीच्या घरात आहे, पीएमसी बँक घोटाळ्यातली ब्लॅकमेल करून, आणि जमीन घेतली आपल्या फ्रंटमॅन लाडाणी, त्याचं नाव सांगतो मी तुम्हाला पूर्ण, लाडाणीच्या नावावर त्यांनी ती घेतलेली आहे जमीन पूर्ण गोखी वसई। आणि गोखिवरे वसई येते ही 400 कोटी रुपयाची जमीन फक्त 4.5 कोटी रुपयाला घेतली, अशा दोन जमिनी त्यांनी घेतलेल्या आहेत। एक जमीन 7 कोटीला घेतली, आणि त्या जमिनीवर ही जी कंपनी आहे, या कंपनीचा डायरेक्टर नील किरीट सोमैया निकॉन फेज 1 आणि निकॉन फेज 2 हे हजारो कोटीचे प्रकल्प उभारले जात आहेत। हा सगळा पीएमसी बँकेतला पैसा आहे। एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही, अनेक नियमांचं पायमल्ली केलेले आहे। राष्ट्रीय हरित लवादानं जर आता ॲक्शन घेतली तर त्याला 200 कोटी रुपयाचा दंड होईल। माझं आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री यांना आवाहन आहे, ताबडतोब्यात लक्ष घाला आणि या प्रोजेक्टचा संपूर्ण परवाने रद्द करा आधी, आणि ईओडब्ल्यूनं पीएमसी बँक घोटाळ्यामध्ये किरीट आणि नील सोमैयाला ताबडतोब अटक करा। पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी किरीट सोमैयाच्या अनेक जवळच्या लोकांनी बँकेतून पैसे काढून घेतले, मी तुम्हाला नंतर ती यादी देणार आहे, म्हणजे याला घोटाळा होतोय माहिती आहे। मुळात पीएमसी बँक घोटाळ्यातल्या या माणसानं किरीट सोमैयाच्या माणसाला जमीन का विकली 2015 साली, तेव्हा घोटाळा सुरू होता ना। हा भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा माणूस स्वतः हा आम्हाला अक्कल शिकवतो आहे, आम्हाला ज्ञान देतो आहे, हे लक्षात घ्या। हे सगळं एका बाजूला भ्रष्टाचारावरती भजन करायचं, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र लुटायचा, मुंबई लुटायची, आमच्यावरती आरोप करायचे मुंबई महानगरपालिकेपासून सर्वत्र, आणि आपले भ्रष्टाचार लपवायचे। हा किरीट सोमैया हा भारतीय जनता पक्षाचा सध्या मुंबईतला चेहरा आहे, लक्षात घ्या। हे जे आहे, हां, देवेंद्र रजनीकांत लधानी त्याचं नाव आहे, ही द फ्रंट मॅन ऑफ किरीट सोमैया, आणि त्याने राकेश वाधवानशी व्यवहार केलेला आहे मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाचा। ते सगळे पैसे पीएमसी बँक घोटाळ्यातले आहेत, ते सगळे पैसे, ते व्यवहार हे त्या बँकेसंदर्भातलेच आहेत, आणि पत्राचाळीतल्या संदर्भातले पैसेसुद्धा याच्यामध्ये गेलेले आहेत। याची संपूर्ण चौकशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावी, ज्यांचं माझं बोलणं झालेलं आहे। हे फक्त मी 5% सांगितलं आहे, कारण बाकी सगळे पेपर्स
आज जातील। दुसरी गंमत तुम्हाला सांगतो, पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास ईडी करताय, हे सगळे कागद ईडीकडे मी 3 वेळा पाठवलेले आहेत, हे सगळे पेपर्स ऑल डॉक्युमेंट्स भ्रष्टाचाराच्या या किरीट सोमयाच्या, गेल्या 3 महिन्यामध्ये मी किमान 3 वेळा ईडी कार्यालयात पाठवलेले आहेत। तुम्ही 1 गुंठे 2 गुंठेवाल्यांना बोलवता आणि मी बघितलंय हा किरीट सोमय्या आतमध्ये बसून ईडीच्या कार्यालयामध्ये दही आणि खिचडी खात असतो रोज। हां, त्याचा बापाचं राज्य आहे का इथे? तुम्ही आमच्या मराठी लोकांना बोलवणार, तुम्ही आमच्या मंत्र्यांना बोलवणार, तुम्ही आमच्या आमदार खासदारांना बोलवणार? और ये जो लोग है, ईडी का करप्शन इस हद तक है कि ये सब लोग ईडी के वसूली एजेंट बन गए हैं। और मैं ये बहुत दावे के साथ कहता हूं। अब और एक मैं आपको बहुत इंटरेस्टिंग और मजे की बात बताने जा रहा हूं, ईडी वाले सुनो और हिम्मत हो तो मेरे घर पर आइए।